येसिंगपूर येथे दहाव्या गल्लीत जुगार अड्ड्यावर छापा। येसिंगपूर येथील दहाव्या गल्लीत कुप्रसिद्ध असलेल्या जुगार अड्ड्यावर जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली। सोमवारी सायंकाळी 6:30 सुमारास चंद्रहिरा कॉम्प्लेक्स या अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील बंद खोलीमध्ये जुगार अड्डा सुरू होता। पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं हा छापा टाकला। 9 जुगाऱ्यांवर कारवाई झाली आहे। 16,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत 8,420 रोकडसह एकूण 16,620 रुपयांचा मुद्देमाल, त्यात 3 मोबाईल, पत्त्याची पाने व जुगाराचं साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या जागेत 3 पाणी पत्त्याचा जुगार, पलास नावाचा हरजितीच्या पत्त्याचा जुगार खेळ खेळत असताना पोलिसांनी कारवाई केली। राजू अप्पा शिकलगार वय 60 राहणार गल्ली नंबर 19 जयसिंगपूर हा जुगार अड्ड्याचा मालक असून तो हा अड्डा चालवित होता। सतीश मायाप्पा गारे वय 40 राहणार संभाजीनगर शिरोळ, गणेश गुलाब शिरोळकर वय 52 राहणार रमाबाई हाऊसिंग सोसायटी शिरोळ, सुभान आलम ममीन वय 47 राहणार शाहूनगर जयसिंगपूर, अनिल श्रीकांत डावे वय 60 राहणार गुरुवार पेठ मिरज, तब्रेज बशीर मकानदार वय 22 कर्मवीर भाऊराव पाटील चौक मिरज, अजय गाडीवडर वय 25 राहणार गल्ली नंबर 9 जयसिंगपूर, राजू कोळी वय 40 गल्ली नंबर 13 जयसिंगपूर, आकाश सुरेश बागडे वय 35 राजभवानी चौक शाहूनगर जयसिंगपूर अशी कारवाई झालेल्या जुगाऱ्यांची नावं आहेत। पोलीस कॉन्स्टेबल सचिन आनंद चौगुले यांनी फिर्याद दिली आहे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।